पंजाबमधील अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर धुरी यांची एका अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली आहे अमृतसर मधील गोपाळ मंदिर परिसरात दिवसाढवळ्या ही घटना घडली आहे गोळीबारात सुधीर सुरी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय अमृतसरमध्ये कचऱ्यात देवाची मूर्ती आढळल्याने ते गोपाळ मंदिर परिसरात आंदोलन करत होते यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि बघ्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी गर्दीतून दोन मारेकरी समोर आले आणि त्यांनी सुधीर सुरी यांच्यावर गोळ्या झाडल्या पोलिसांनी गोळ्या झाडणाऱ्या एका आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे संदीप सिंह असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे सुधीर सुरी हे शिवसेना हिंदुस्थानचे प्रमुख राहिले आहेत सुधीर सुरी यांच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्यात काही काळापासून सुधीर सुरी यांच्यावर हल्ला करण्याची योजना आखली जात असल्याची माहिती आहे पोलिसांनी गेल्या महिन्यात या प्रकरणी काही गुंडांना अटकही केली होती यावेळी चौकशीत आरोपींनी अनेक गोष्टींचाही खुलासा केला पंजाबमध्ये एस टी एफ आणि अमृतसर पोलिसांनी गेल्या महिन्यात केलेल्या संयुक्त कारवाईत चार गुंडांना अटक केली होती अटक केलेले गुंड हे रिंडा आणि लिंडा गँगचे गुंड होते यावेळी चौकशीत खळबळजनक खुलासे समोर आले अटक करण्यात आलेले गुंड शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर हल्ल्याचा कट रचत होते त्यासाठी त्यांनी रेकीही केली होती मात्र गुन्हा घडण्यापूर्वी पोलीस आणि एसटीएफने चौघांना अटक केली सुरी यांच्यावर दिवाळीपूर्वी हल्ला करण्याचा कट असल्याची कबुली आरोपींनी दिली होती